आज या व्हिडिओमध्ये आपण व्ही ड्रिफ्ट नावाच्या एका कार रेसिंग सिम्युलेशन गेमबद्दल माहिती घेऊ. हे गेम विनामूल्य असून ते तुम्ही सोर्सफोर्ज नावाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. जर तुम्ही इंटरनेटवर व्ही ड्रिफ्ट या नावाने सर्च कराल तर तुम्हाला बऱ्याचशा वेबसाईट्सची लिंक आढळतील. त्यापैकी व्ही ड्रिफ्ट डॉट नेट या वेबसाईटवर या सॉफ्टवेअरच्या संबंधी आधिकारिक माहिती दिलेली आहे. तर सोर्सफोर्ज डॉट नेट या नावाखाली जे लिंक आपल्याला दिसून येते तेथून हा गेम डाउनलोड करता येतो. तर तिसरे लिंक म्हणजे विकिपीडियामधील व्ही ड्रिफ्टचे आर्टिकल. या आर्टिकलमध्ये तुम्हाला व्ही ड्रिफ्टच्या खेळासंबंधी त्या खेळाच्या सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्षमतांसंबंधी तुम्हाला माहिती मिळेल. जर तुम्ही हा गेम यापूर्वी खेळला नसेल तर विकिपीडियामधील आर्टिकल अवश्य वाचावे, म्हणजे तुम्हाला या गेममध्ये कुठल्या कुठल्या क्षमता आहेत त्याची माहिती मिळेल. विंडोसाठी हा गेम डाउनलोड करण्याची फाईल 508 MB या आकाराची आहे. ही फाईल डाउनलोड करून तुम्ही त्याला इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केल्यानंतर मेनू ऑप्शनमधून तुम्हाला तो प्रोग्राम स्टार्ट करावा लागेल. त्याचे डेस्कटॉपवर शॉर्टकट बनवले जात नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याच्यासाठी डेस्कटॉप शॉर्टकट बनवू शकता. विकिपीडियाच्या आर्टिकलमध्ये या सॉफ्टवेअरबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये फीचर्स या सदराखाली काही गोष्टी येथे दिलेल्या आहेत. त्यामध्ये 45 ट्रॅक्स बेस्ड ऑन फेमस रियल वर्ल्ड ट्रॅक्स, तसेच 39 कार्स बेस्ड ऑन रियल वर्ल्ड व्हेकल्स. तर यामध्ये हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्स यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. तर आपण थोडक्यात या खेळाबद्दल माहिती घेऊ. हा गेम तुम्ही जेव्हा पहिल्यांदा उघडाल तेव्हा तुम्हाला यासारखी एक विंडो दिसेल. त्यामध्ये पहिले जे ऑप्शन आहे प्रॅक्टिस गेम, तर तुम्ही हा खेळ खेळण्यासाठी यापूर्वी तुम्ही जर हा खेळ खेळला नसेल तर प्रॅक्टिस गेम हे हा पर्याय निवडून तेथे या खेळाची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तसेच त्याखाली अजून एक ऑप्शन्स नावाचे सदर आहे. त्या ठिकाणी या खेळाची जी डिस्प्ले आहे आणि तसेच ग्राफिक्स आहेत आणि हा खेळ खेळण्यासाठी जे कंट्रोल्स असतात त्याचे नियंत्रण तुम्ही या ठिकाणी करू शकता. पण सुरुवातीला गेम खेळताना या कुठल्याही ऑप्शनमध्ये गेले नाही तरी चालते. त्यापैकी अपडेट्स नावाचे जे ऑप्शन आहे ते जर या गेममध्ये नवीन ट्रॅक्स किंवा नवीन कार्सची चित्रे जोडली असतील तर तुम्ही ते अपडेट्स या ठिकाणी क्लिक करून तुमचा प्रोग्राम अपडेट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मेनू ऑप्शन आहे, प्रत्यक्ष खेळ खेळण्यासाठी जे मेनू ऑप्शन वापरले जाते तो आहे सिंगल रेस. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा या प्रकारचा विंडो दिसतो. त्यामध्ये पहिले जे ऑप्शन आहे ते आहे ट्रॅक. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या रेससाठी जी ट्रॅक वापरली जाते त्याचे चित्र तुम्हाला उजव्या बाजूला दिसेल. तर या ठिकाणी असे क्लिक करत गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅक्सची चित्रे तुम्हाला येथे दिसतील. तर यामधून तुम्हाला हवा तो ट्रॅक निवडता येऊ शकतो. दुसरे ऑप्शन म्हणजे लॅप्स. लॅप्स म्हणजे त्या ट्रॅकमध्ये तुम्ही किती चक्कर मारणार आहात. एकच चक्कर मारायची असेल तर एकापेक्षा अधिक असतील तर तुम्ही 2-3 असे निवडू शकता. तर लॅप्सवरून त्या खेळाची लांबी वाढवली जाते. जास्त वेळपर्यंत तो खेळ तुम्ही खेळू शकता. त्याच्यानंतर कार्स नावाचे जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी रेसमध्ये तुमच्या स्वतःच्या कारच्या व्यतिरिक्त इतर किती कार्स असतील ते तुम्ही येथून निवडू शकता.
तर रेससाठी कमीत कमी दोन कार्सची आवश्यकता असते. एक कार तुम्ही स्वतः चालवता आणि दुसरी कार ही कॉम्प्युटरकडून चालवली जाते. तर कमीत कमी दोन कार किंवा त्यापेक्षा अधिक ही कार तुम्ही येथे निवडू शकता. त्यानंतर कार नावाचे जे ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग करत असणारी जी कार आहे ती येथून निवडू शकता. येथील बाणावर क्लिक केल्यानंतर कारचे चित्र तुम्हाला बदललेले दिसून येते. तुम्हाला हवी ती कार निवडल्यानंतर तुम्ही त्या कारचा रंग देखील येथून बदलू शकता. रंग बदलण्यासाठी ह्यू सॅच्युरेशन आणि ब्राइटनेस या ठिकाणी असलेल्या पट्टीवर आपल्याला हव्या त्या ठिकाणी हे स्लाइडर फिरवल्यानंतर कारचा रंग बदललेले आपल्याला दिसून येते. आपल्याला हव्या त्या ऑप्शन्स निवडून झाल्यानंतर स्टार्ट रेस हे बटन दाबावे म्हणजे खेळाला सुरुवात होईल. तुमच्या कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरील जे चार ॲरोज आहेत, फॉरवर्ड ॲरो आणि लेफ्ट आणि राईट ॲरो, हे ॲरो वापरून तुम्ही तुमच्या कारची गती आणि दिशा नियंत्रित करू शकता. तर जर तुम्हाला किंवा तुमच्या घरात लहान मुले असतील, त्यांना कार ड्रायव्हिंगच्या सॉफ्टवेअरशी खेळणे आवडत असेल, तर हे विनामूल्य सॉफ्टवेअर अवश्य आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करावे. या सॉफ्टवेअरला इन्स्टॉल करण्यासाठीचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आढळून येईल.